So in this new session, new lesson, the name of the lesson is public relations. Okay, तुम्ही सगळ्यांनीच public relations बद्दल बघितलंय, पण मे बी तुम्हाला त्याचा किती मोठा इम्पॅक्ट असतो हे माहिती नाहीये, किंवा कदाचित माहिती असेल पण खूप लोकांना माहिती नसतो. पब्लिक रिलेशन याच्यावरती एक मोठी इंडस्ट्री आपल्या ओव्हरऑल कॉमर्स मध्ये, किंवा आपण असं म्हणू शकतो की ओव्हरऑल बिझनेस वर्ल्ड मध्ये पब्लिक रिलेशन इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणावर चालते. मला सांगा, कुणाकुणाला पब्लिक रिलेशन मॅनेजर्स म्हणजे पब्लिक रिलेशन सांभाळणारे लोक लागतात तुमच्या अंदाजाने? ऍक्टर्स, तुम्हाला माहितीये ना कितीतरी केसेस आपण ऐकल्या त्याच्यात, कॅचा मॅनेजर, त्याचे मॅनेजर, आणि असं सतत सतत आपल्याला ऐकायला येत होतं. दे वेर पब्लिक रिलेशन मॅनेजर. आणखीन कुणाला लागू शकतो? स्पोर्ट्समन, करेक्ट. स्पोर्ट्समन, स्पोर्ट्स पर्सन, कोणी? येस, त्यांना लागतं. आणि पॉलिटिशियन्स, बिझनेसमन, करेक्ट, त्यांना लागतं. आणखी सो थोडक्यात असा विचार करू की ज्यांना समाजामध्ये सतत काही ना काहीतरी स्वतः करायची आणि स्वतःबद्दल जागत ठेवण्याची गरज आहे, त्या सगळ्यांना. तुम्हाला लागेल का उद्यापासून एक एक मॅनेजर अपॉइंट करताय का? म्हणजे त्यांची सॅलरी आपल्याला आईबाबांच्या खिशातून द्यायला लागेल की नाही? इतपत वेळ आहे. सो पब्लिक रिलेशन्स ओव्हरऑल पुस्तकात काय म्हटलंय बघा. पब्लिक रिलेशन मीन्स एक्झॅक्टली व्हॉट द वर्ड सजेस्ट, रिलेशन्स विथ पब्लिक. ह्युमन बीइंग कॅन नेव्हर लिव्ह इन आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे एकटं राहू शकतो का आपण? दोन वर्षाच्या कालखंडात आपण एकदम सहज सगळ्यांनी पाहिलेलं आहे असं वाटत होतं ना की अजून 10 वर्ष तरी असं असावं. नाही, सगळ्यांना असं वाटत होतं की बस संपावं, आम्हाला बाहेर पडू द्या. आम्हाला असं ते नाही का, तुम्ही बघितलंय का बघा, जर समजा गुरांना दावणीला बांधलेलं असतं आणि अचानक त्यांना चाऱ्यासाठी सोडलं की ते काय करतात? बरोबर ना? तसं आपलं आलं ना, लॉकडाऊन संपला म्हटल्यावर सगळं इथंच इकडं इकडे इकडं फिरायला सुरुवात. पर्यटन स्थळ सोडू नका, रस्ते सोडू नका, चौक अगदी नको त्या आणि हव्या त्या सगळ्या जागांवरती माणसं होती. बरोबर? सो पब्लिक रिलेशन, कुठल्याही माणसाला आयसोलेशन मध्ये राहता येत नाही, त्याला सोसायटीशी, कम्युनिटीशी कायम कनेक्शन ठेवायला लागतं. बरोबर? आणि पब्लिक रिलेशन या प्रकारात खूप उपयोगी पडतं. कारण बघा, एक साधी गोष्ट आहे, जेव्हा आर्यन खानवरती केस चालू होती तेव्हा आर्यन खानचे बाबा म्हणून शाहरुख खानवरती दोन्ही प्रकारच्या टीका चालू होत्या, किंवा कौतुक पण चालू होतं. म्हणजे टीका तर चालू होती, अरे हा काय बाबा आहे की त्याने आपल्या मुलाला वळण नाही लावलं. मग असंही चालू होतं की अरे ह्यानेच तर असं म्हटलं होतं, काही पूर्वीच्या क्लिप्स आल्या होत्या तुम्हाला आठवत आहे का, की माझा मुलगा काही माझा ऐकत नाही टाईप्स मधलं. सो असेही लोक होते जे त्याच्यावर टीका करत होते, आणि जे हार्डकोर फॅन्स असतात ते असं म्हणत होते की नाही नाही शाहरुख खान उगाच सफर होतो, या त्याला उगाच सरकवण्यात आलंय, आणि सो अँड सो फोर्थ. मी म्हणत नाही यातलं कुठलं खरं कुठलं खोटं, पण यामुळे काय झालं की निगेटिव्ह पब्लिसिटी आणि पॉझिटिव्ह पब्लिसिटी याचे सोशल मीडियामध्ये नुसता धबधबा होता. मला नाही माहित तुमच्यापैकी किती लोक ट्विटर वापरतात. डू यू यूज ट्विटर ऑफन? नाही, तुम्ही फक्त इंस्टाग्राम. ओके, बट ट्विटर इज मोर इंटरेस्टिंग इन अ वे, कारण ट्विटरवरती एक तर तुम्हाला खूप टाईप करता येत नाही आणि तिथे फारसं काही एंटरटेनिंग नसतं. सो इन अ वे या म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता मग का वापरायचं जे एंटरटेनिंग नसतं तर. पण ट्विटरवरती खूपदा मे बी ट्विट तरी रियालिटीच असतं पहिलं, पुढे खाली काय असतं याबद्दल जे वापरायचं. पण त्यामुळे काय होतं की आपण आम्ही खूप छान वाक्य ऐकलं सिरियल मध्ये. सो वाक्य असं होतं की इट्स व्हेरी इझी टू हाईड बिहाइंड अनॉनिमिटी. म्हणजे काय अनॉनिमिटी? म्हणजे माहीत नसणं, अज्ञात असणं. आणि अज्ञात, जर माझं नाव अज्ञात आहे बघा, मी नेहमी एक तर ईमेल अकाउंटने लॉग इन करणार किंवा फोन नंबरने लॉग इन करणार, कुठेही माझी खरी आयडेंटिटी जाते का? नाही. म्हणजे अनॉनिमिटी आहे लॉग इन केल्यावरती, कोणालाही माहीत नाही मी कशी दिसते, माझं काय आहे, मी कुठे राहते, काय काही नाही. मग मी समोरच्या माणसाला ट्विटरवरून, फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून हजारो लाखो शिव्या का घातल्या, त्यांना काही कळणार आहे का? नाही. सो हाईड बिहाइंड अनॉनिमिटी म्हणजे अज्ञात असण्याच्या मागे लपणं आणि तिथून बाण मारणं खूप सोपं असतं. आणि हे सध्या आपण सगळेच करतो. एखादी फिल्म आवडली, वा वा. एखादी फिल्म नाही आवडली की लगेच लाईक डिग्रेडेशन. तुम्ही बघितलं असेल, आय एम नॉट प्रमोटिंग अ फिल्म किंवा मी तिथे काही करत नाहीये, पण काश्मीर फाईल्स फिल्म आल्यावरती तुम्हाला सगळ्यांनाच आय एम डी बी बद्दल माहितीये. आय एम डी बी, राईट? बरोबर. हा हो,
सो ते काय आहे, इंटरनॅशनली फिल्म्सना रेट करणारी वेबसाईट आहे, बरोबर, किती स्टार 10 पैकी. सो काही लोकांना ज्यांना वाटत होतं की ही फिल्म चांगली आहे त्यांनी त्यांना अगदी कम्प्लीट स्टार्स दिले, 10 10 10, कुठल्याही फिल्मच्या बाबतीत हे घडतं. पण देर वर सम पीपल की ज्यांना वाटत होतं नाही नाही या फिल्मचं रेटिंग खालीच घसरलं पाहिजे, इवन तो मी बघितली नाही बघितली काही फरक पडत नाही, ही फिल्म वरती नाही आली पाहिजे. त्यांनी काय केलं, त्या साईटवरती व्हाईट स्टार्स द्यायला सुरुवात केली, बरोबर, लाईक लेस रेटिंग द्यायला सुरुवात केली. मी तुम्हाला अगेन असं सांगत नाही की तुमचं मत मला सांगा याविषयी, मी सांगते की मॅथमॅटिकली बघा कोणालाही कोण रेटिंग देत आहे, कळतं का? कदाचित एखादा असा माणूस असेल ज्याला म्हणजे काय म्हणतात हिंदीतला एखादा शब्दही कळत नाही, हा, पण त्याच्या मतात काय नाही नाही याचं रेटिंग वाढलं पाहिजे किंवा याचं रेटिंग कमी झालं पाहिजे. सगळ्या ऍक्टर्स ऍक्ट्रेसेसना म्हणून सतत ते एअरपोर्ट लुक, हे तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल सगळ्यांना, हा, त्याच्यावर एक खूप अशी मजा होती की मी परवाच कुठल्या तरी एका रील्समध्ये पाहिलं, आलिया भट आणि दीपिका पडुकोणचा इंटरव्ह्यू चालू होता आणि आलिया भट असं म्हणत होती की अरे तिला जमतं कसं असं, लाईक एअरप्लेन मधनं बाहेर आल्यावर एक अशी फ्लिप मारली की एकदम काहीतरी जोक असल्यासारखं हसतेच कशी ती, तिच्या शेजारीच बसून असं काही फाईट वगैरे नव्हती चालली. पण इन अ वे हे का गरजेचं असतं एअरपोर्ट लुक, तुम्हाला एस टी स्टँड मधनं बाहेर पडल्यावर कोणी फोटो काढताना दिसतं तुमचे काढतं, लाईक तुमचा एअरप्लेन तुमचे असे केस फ्लिप आहेत आणि एकदम असं वगैरे झाल्याचं दिसलंय कधी, तुमचं असं एकदम शर्टची वरची 3 बटन ओपन आहेत आणि असं वगैरे काही होत नाही ना, म्हणजे असं काही तुम्हाला जनरली दिसलेलं नाहीये, राईट. याचाच अर्थ पब्लिक रिलेशन हे मोठ्या लोकांना का मेंटेन करायला लागतं, कसं मेंटेन करायला लागतं, आणि बाय द वे पब्लिक रिलेशन इंडस्ट्रीमध्ये इतके जॉब ओपनिंग आणि इतके अवेलेबिलिटी आहे कारण सेलिब्रिटी वाढतच चालल्यात. आजकाल आपण कुणाला पण सेलिब्रिटी करतो की बरोबर की नाही, कोणी म्हणजे आठवते तुम्हाला एक त्या गायिका होत्या, त्या छान म्हणतही असतील पण हिमेश रेशमिया म्हणून जे गायक आहेत त्यांनी त्यांना फ्रॉम द रोड उठवून आणलं आणि मग त्याच्यानंतर या नव्या जनरेशनच्या लता मंगेशकर होतील वगैरे टाईप मध्ये, असं तुम्हाला आठवतंय घडल्याचं. आता त्या कुठे, त्यांच्याकडे पी आर नाही म्हणून नाही, त्यांच्याकडे जर पब्लिक रिलेशन मॅनेजर असता तर आतापर्यंत त्या खूप मोठ्या झाल्या असत्या. सो ह्याच्यासाठी पब्लिक रिलेशन्सची गरज असते. इन अ वे जर समजा हे सगळं इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं, सांगतोय मला पण सांग ना एवढं त्याला एवढं इंटरेस्टने सांगतोय ते की फॉल्स इमेज ही समाजात जाऊ नये, खोटी इमेज, आणि मुख्य गोष्ट म्हणजे चांगली रिलेशन्स मेंटेन व्हावीत, चांगली कम्युनिकेशन व्हावं, याच्यासाठी पब्लिक रिलेशन मॅनेजमेंटची गरज असते. आत्ता इथे आपण बघताना स्टार्सना का गरज असते वगैरे नाही बघणार आहोत फारसं, अर्थात उदाहरणं माझी तशी येऊ शकतात की जी आपल्याला जवळची असतात, पण जनरली कंपनीला किंवा मोठ्या बिझनेस ऑर्गनायझेशनला पी आर टीमची का गरज असते याच्याविषयी आपण बघणार. ओके, मला सांगा टाटा असं कंपनीचं नाव घेतल्यावरती तुमच्या मनात काय येतं, नाही गाडी बरोबर, येस रतन टाटा, पण म्हणजे काय भावना येते, प्रोडक्टच नाही भावना काय येते, येस सोसायटी रिलेटेड, राईट, म्हणजे त्यांनी समाजासाठी बरंच काही केलेलं आहे. काहींना वाटत असेल ऑनेस्ट माणूस आहे, एकदम ऑनेस्ट काय अरे आहे, म्हणजे असं हे मी पाहिलंय. मी तुम्हाला दोन कंपन्यांची नावं सांगते आणि तुम्ही मला सांगा की त्या दोन कंपॅरिझन मध्ये मनात काय भावना येतात. ओके, आय से रिलायन्स आणि टाटा. सांगा मला रिलायन्सच्या बाबतीत प्रॉफिट, लेट्स नॉट मेक इट सेल्फिश, त्यांनी त्यांच्या कष्टातून पैसे कमवलेत, सो वी कॅन से प्रॉफिट. पण रतन म्हणजे टाटा ग्रुप असं म्हटलं की सोसायटी, गुडविल गुडविल, लॉयल्टी अशी, असं का होतं, दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बिझनेस ग्रुप आहेत दोन्ही प्रॉफिटच मिळवतात ना, का असं आहे की टाटावाल्यांचा प्रॉफिट मिळवतच नाही टाटावाले, नाही. किंवा रिलायन्स म्हटलं की आपल्याला, किंवा अंबानी म्हटलं की आपल्याला एकदम मुंबई इंडियन्स आठवतात, राईट, पण त्यांची पण तर भरपूर फाउंडेशन आहेत, ते टीना अंबानी मला वाटतं रन करतात ना एक एनजीओ, टीना अंबानीच ना का दुसऱ्या कोणी रन करतात, आय एम सॉरी मला तेवढी इन्फॉर्मेशन माहिती नाही. पण असा विचार करा की यातूनच पब्लिक रिलेशन मध्ये आपली इमेज, मग अशी म्हटलं असं की टाटा ग्रुपने खूप काळजीपूर्वक त्यांची इमेज पब्लिक मध्ये कशी प्लेस केली की लोक त्यांचं प्रोडक्ट घेताना ते चांगलं असेल किंवा त्यांच्याकडून प्रोडक्ट घेताना हा इट्स गुड फॉर सोसायटी या उद्देशाने घेतात. तुम्ही बघितलं हल्ली त्या जाहिराती येतात, म्हणजे स्टारबक्सची जाहिरात पाहिली मी ऑनलाईन, तुम्ही पाहिलेत की मला माहित नाही, ते नावं घेत असतात
थँक यू फ्रॉम एक्स वाय झेड, थँक यू फ्रॉम हे, थँक यू फ्रॉम सुलेखा, थँक यू फ्रॉम असं का, तर त्यांची एक कॉफी तुम्ही विकत घेतली की त्यातला काही पर्सेंटेज हे मला वाटतं आणखीन एक मला आठवेल फॅशन डिझायनर आहे त्यांच्या कोलॅबोरेशन मध्ये ते मुलींच्या शिक्षणासाठी दिलं जाणार. सो तुम्ही स्टारबक्स मध्ये कॉफी घेतली, अगेन स्टारबक्स इज अ प्रोडक्ट ऑफ टाटा ग्रुप. तुम्हाला माहितीये का स्टारबक्स हे टाटा ग्रुपचं कंपनी, इज इट नॉट? बघा बरं एकदा, आज नाही मला नंतर बघून सांगा, मे बी माझी इन्फॉर्मेशन कदाचित रॉंग असेल, पण मला असं वाटतं की टाटा ग्रुपचा स्टारबक्सशी काहीतरी संबंध आहे. आणि त्यामुळे असं म्हटलं की जगातली सगळ्यात महाग कॉफी किंवा वन ऑफ द महाग कॉफी बनवणारे लोक पण टाटाच आहेत असं म्हणून. पण एकदा तुम्ही चेक करा, अगेन आय एम नॉट सो शुअर, मी माझ्या मे बी फॅक्च्युअल्स मध्ये करेक्ट नसेल त्या बाबतीत. सो ओव्हरऑल पब्लिक रिलेशन्सचा पर्पज काय असतो याच्यावरती जो क्वेश्चन येऊ शकतो तो असा असू शकतो की पब्लिक एक्सप्लेन द पर्पज ऑफ पब्लिक रिलेशन. आणि मग तो तुम्हाला कसं लिहायला लागेल, तर पहिली गोष्ट डेफिनेटली थोडीशी इंट्रोडक्शन लिहायला लागेल की पब्लिक रिलेशन इज नॉट मेअर अ पब्लिसिटी ऑफ अ पर्सन ऑर ऑर्गनायझेशन. नुसती पब्लिसिटी नाहीये, तर इट्स अ वन वे प्रोसेस बाय विच इंडिव्हिज्युअल ऑर अन इन्स्टिट्यूशन सिस्टमॅटिकली डिस्ट्रीब्युट्स इन्फॉर्मेशन. म्हणजे थोडक्यात त्या ग्रुप बद्दलची इन्फॉर्मेशन, त्या कंपनी बद्दलची इन्फॉर्मेशन लोकांमध्ये डिस्ट्रीब्युट करण्याचं पब्लिक रिलेशन सिस्टम. पण खाली वाक्य बघा, पब्लिक रिलेशन इज अ टू वे कम्युनिकेटिंग प्रोसेस इन विच इन्फॉर्मेशन इज गिव्हन टू द पब्लिक अँड द ओपिनियन्स अँड आयडियाज ऑफ द पब्लिक आर ऑब्टेन. म्हणजे इन्फॉर्मेशन तर मी देणार आहे ऍज अ कंपनीची पी आर पर्सन म्हणून, पण लोकांच्या मागण्या काय आहेत, लोकांना आपल्या ग्रुप बद्दल काय वाटतं, तुम्हाला माहिती आहे म्हणून ते मागवतात, कॉमेंट करा, शेअर करा, तर त्याची व्हिडिओ असेल तर किंवा इव्हन इंस्टाग्राम काही पोस्ट सोशल मीडियावरली की कॉमेंट अनलाइज करणं हे पी आर टीमचं सगळ्यात महत्वाचं काम. आणि तुझ्या शिवाय महत्वाचं का नाही, पण आपल्याकडे सध्या असं काही नाही, काही आणि किती चांगलं असतं तरी शिवाय काय आपल्याला कदाचित अशी सवय झाली आहे की काही चांगलं असतं तरी आपल्याला एफ पी एच रिलेटेड वर्ड्स आवडत असतात. सो पुढे जाऊन बघूया की कोणत्या कोणत्या पर्पज साठी ऍक्च्युअली पब्लिक रिलेशन्स मेंटेन केले जातात. सो प्रमोशनल अपॉर्च्युनिटी ज्या व्यक्तीसाठी म्हणजे ज्या पर्सनसाठी किंवा ज्या ऑर्गनायझेशन साठी तुम्ही पब्लिक रिलेशन हँडल करताय त्याचं प्रमोशन, पिक्चरचं प्रमोशन. मला माहिती का आता आलेला तो शेअर शिपाट सर्व आलाय, आता परत एक आला माहिती नाहीये, खूप सॅड बघण्यासारखा पिक्चर आहे. सो त्या पिक्चर मध्ये पुन्हा एकदा म्हणजे जी तुम्हाला माहिती असं तुम्हाला माहिती आहे राईट नाही, हे बघा ते असं अष्टक म्हणजे आठ पिक्चरची सिरीज आहे आणि त्यातले चार पिक्चर आले, पहिला फर्जन, दुसरा फत्ते शिकस्त, तिसरा आत्ता येऊन गेला पावनखिंड, आणि त्याच माणसाचा लगेच आत्ता आलेला पिक्चर आहे जो आहे शेर शिवराज. ती फक्त शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर बेस्ड अत्यंत इंटरेस्टिंग स्टोरी आहे. अगेन आय एम नॉट प्रमोटिंग इट, पण प्रमोशनल अपॉर्च्युनिटी म्हणून त्या पिक्चरने, जनरली पिक्चर्सची प्रमोशन कुठे होतात मला सांगा, हॉटेल्स मध्ये, शोज मध्ये, टीव्हीवर. येस एक्झॅक्टली, ते आपल्याला टीव्हीवर दिसतं बरोबर, म्हणजे एसी हॉटेलमध्ये कुठेतरी छान झालेलं असतं, एसी हॉलमध्ये झालेलं असतं. या पिक्चरचं प्रमोशन प्रतापगडावर झालं होतं. सो सगळ्या पत्रकारांना त्यांनी प्रतापगडावर नेलं होतं आणि जाता जाता अगदी चढता चढता त्या पिक्चरचे दिग्दर्शक आहेत डायरेक्टर ते पॉलिसी पोहोचवण्यासाठी खूप महत्वाचं असतं पब्लिक रिलेशन मध्ये. देन कॉम्पिटिटिव्ह, मला सांगा पुन्हा एकदा, कारण पिक्चर आपल्या जवळच आहे, तसंच प्रोडक्ट, किती सेम सेम प्रोडक्ट मार्केटमध्ये येतात सतत सतत, दर फ्रायडेला पिक्चर येतात बरोबर, मग नक्की बघायचा कुठचा. सगळ्यांच्याच खिशात एवढे पण ना पैसे नसतात की एकदम एका आठवड्यात केजीएफ पण बघितला लगेच त्याच्या बरोबर काय आणखीन कुठला चालू होता आर 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 आणि त्याच्या बरोबरीने हा
पावनखिंड चालू होता. सो हे सगळे एकदम एका आठवड्यात तीन वगैरे बघण्याची कुणाची शक्यता असते का? नाही. कारण इट टेक्स अ लॉट ऑफ मनी, लॉट ऑफ टाइम ऑल्सो. सो म्हणजे त्यात कॉम्पिटिटिव्हनेस, मग माझंच प्रोडक्ट का चूज केलं पाहिजे याच्यासाठी ऑब्व्हियसली प्रमोशन खूप गरजेचं असतं, पब्लिसिटी गरजेची असते, जी पी आर ऍक्टिव्हिटीज मधनं मिळते. कॉन्ट्रोवर्सीज, शुड आय से मोर अबाउट कॉन्ट्रोवर्सीज? लाईक काय प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होऊ शकतात? कुणाचं कुणाशी अफेअर आहे, अगदी नसलेलं असलेलं सगळ्याबद्दलचं, किंवा कोणत्या कंपनी बुडतीये तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. पीएनजी नावाचा जो ग्रुप आहे, पुना गाडगे अँड सन्स, प्रचंड मोठे ज्वेलर्स आहेत. सो त्यांच्या इकडे काही कारणाने इफ आय एम नॉट रॉंग काहीतरी एक प्रॉब्लेम झाला होता, इश्यू, की ज्याच्यामुळे त्यांची पब्लिसिटी अशी व्हायला लागली की हे दिवाळखोर झाले, विच वॉज नॉट द केस. पण त्यामुळे लोकांनी भराभर भराभर त्यांच्या सोन्याची भीशी असायची. भीशी म्हणजे तुम्हाला माहिती राईट, भीशी म्हणजे काय असतं? एक पर्टिक्युलर अमाऊंट तुम्ही दर महिन्याला काहीतरी गुंतवत जाता अगेन्स्ट सोनं, कारण ती सोन्याची भीशी होती. ओके, सो लोकांनी त्या भराभर विथड्रॉ करायला सुरुवात केली की त्या ग्रुपला एक स्टेटमेंट प्रोड्यूस करून टाकायला लागलं सोशल मीडियावर की तुम्ही जे सोशल म्हणजे सोन्याच्या भीशीमध्ये पैसे गुंतवले ते पैसे आणि आमचा भाग जो काही प्रॉब्लेम झालाय काही सोबत नाहीये. प्रॉब्लेम कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये झालाय पीएनजी ग्रुपचा, की जो सॉल्व्ह होतोय. आणि तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये पैसे गुंतवले? गोल्ड इंडस्ट्री. सो अगेन जेव्हा कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट होतात तेव्हा पी आरची अत्यंत मोठी गरज असते. साधा विचार करा, त्या विकी आणि कॅटरीना त्यांचं लग्न झालं, आता रणबीर आणि आलियाचं लग्न झालं, त्यांची लग्न लपवण्यात कॉन्ट्रोवर्सी, दाखवण्यात नाही. सेम खूप काळामागे ऐश्वर्या राय अमित आणि अभिषेक बच्चन यांचं लग्न आलं, सेम तीच कॅटेगरी की लपवणं आणि मग ते हळूहळू ओपन करणं. तुम्हाला लक्षात येत आहे का की एखादी गोष्ट आपल्याला जर कोणी सांगितली की तुम्ही हे करू शकत नाही, पाहू शकत नाही दिसणार, की आपली क्युरिओसिटी आणखी वाढते. आता पुढच्या त्यांच्याविषयीच्या ज्या ज्या पोस्ट येतील त्या त्या लोक अशा काही भरमसाठ उत्साहाने बघतील की अरे हे आता आम्ही काय केलं, त्यांचं लग्न काय कॉस्ट्युम होता, हे काय झालं, त्याने तिला उचलून घेऊन घरात नेलं, हा घेऊन हा उभा कहो नाही का. म्हणजे टेक्निकली असा विचार करा की जे काही त्यांचं पर्सनल असेल लोकांना बघा तिच्या डोक्यावर का पल्लू आहे का आहे का, तिचे कपडे कसले, ती हसतीये का, ती रडतीये का. ओके, सो पुढचा बघा पर्पज काय, ऍडवर्स पब्लिसिटी. इन अ वे कुठल्याही प्रकारची बॅड पब्लिसिटी होऊ नये म्हणून पी आरचा उपयोग होतो, रोखून धरण्यासाठी ती ऍडवर्स पब्लिसिटी. कॅटेस्ट्रॉफ, कॅटेस्ट्रॉफ म्हणजे अनाउन्समेंट ऑफ अनफेवरेबल इश्यू. कधी कधी असं होतं की आपल्याला दिसतं आता कंपनी गडगडते, पण ते सुद्धा पब्लिक समोर येऊन जर ऑनेस्टली एक्सप्लेन केलं तर कदाचित पब्लिकचा विश्वास बसतो आणि ती कॅटास्ट्रॉफी जी असते ती अवॉइड करायला मदत होते. ते करण्यासाठी पी आर टीमची गरज असते. नेक्स्ट वन इज क्रायसिस, व्हेनेव्हर थ्रेट्स अराइजेस. क्रायसिस कितीतरी असू शकतात. आता बघा सगळ्या जवळजवळ नेत्यांना काही ना काहीतरी क्रायसिस आहेच पॉलिटिक्स मध्ये, राईट. सो हे जे सगळे क्रायसिस आहेत ते त्यांची पी आर टीम अवॉइड करण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत असते. तुम्हाला पी आर टीमचं उदाहरणच बघायचं असेल तर तुम्ही मला नाही माहित पण फॅशन मूवी पाहिलात का एनिबडी? जर बघितला असेल तर त्याच्यात पी आर टीम कसं त्या मॉडेल्सना किंवा हे हँडल करत असतात याच्याबद्दल बरीच माहिती दिली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही पब्लिक रिलेशनचा पर्पज समजू शकता. पण आपण आतापर्यंत इतके वेळा पब्लिक म्हटलंय, पब्लिक 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 पब्लिक, की नक्की पब्लिक कोण आहे त्यातले, कुणासाठी ही रिलेशन मेंटेन करायचे असतात. तर त्यातलं पहिलं इंटरनल पब्लिक आहे, याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन द पब्लिक इन पब्लिक रिलेशन. ओके, आणि त्याच्यावर तुम्हाला आता सहा पॉईंट आहेत, म्हणजे हाफ पाच मार्काचा एक क्वेश्चन येऊ शकतो, बरोबर. सो इंटरनल पब्लिक कोण आहे? अ बिझनेस इन आपण एक करूया. तुमच्या रो मध्ये आपण चार आहेत ना, रो एक दोन तीन चार पाच आहेत, बरोबर पाच आहेत. तुमच्या रो ला पहिला पॉइंट आहे, तुम्ही नक्की त्यातले इंटरनल पब्लिक कोण आहे हे समजून सांगायचं. ओके, तुमच्या ग्रुपला इकडे दुसरा पॉइंट आहे, जनरल पब्लिक कोण आहेत. तुमच्या या रो ला मधला थ्री लोकल कम्युनिटी पब्लिक्स आहेत. तुमच्या इथल्या रो ला सिटीजन्स ऍक्शन पब्लिक्स आहेत. आणि तुमची मोठी रो आहे. सो इथपासून म्हणजे इथपासून पुढे एक दोन तीन चार
चार बेंच सिटीजन्स एक्शन पब्लिक आणि मागचे बेंच अनुष्का तुझ्यापासून मागे ते आहेत मीडिया पब्लिक्स आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला गव्हर्नमेंट पब्लिक्स. ओके, तुम्ही मला हे पब्लिक काय आहेत ते वाचायचं आणि तुमच्यापैकी कुणी एक दोन किती तुम्हाला हवेत त्यांनी एक्सप्लेन करायचं त्याच्याबद्दल. ओके ओके, सो फर्स्ट इंटरनल पब्लिक्स पटापट सांगा. हा कोणती आहे ती पब्लिक सांगा, इंटरनल पब्लिक्स म्हणजे काय ते सांगा. बस बस आता एकदम डिस्कशन नाही. हा सांग. ओके, हे बघ आता तू सांगण्याचं करेक्ट चांगलं दाखवलंयस पण लक्षात घे पुढचे थोडस लाऊड आहे. ओके, आणखीन कुणाला तुमच्या की काही सांगायचं इंटरनल पब्लिक्स बद्दल. प्रणव थोडस एखादं वाक्य. येस प्रतीक, तुला आणखीन काही सांगायचंय नाही? बसलास तरी काय, बसलास तरी काय. येस एनीबडी, पॉझिटिव्ह फिगरिंग, पॉझिटिव्ह पब्लिसिटी साठी असं पॉझिटिव्ह इमेज. पण इंटरनल पब्लिक्स कोण आहेत म्हणजे हे ऍक्च्युली ऐका ऐका, तुम्हाला माहितीये का इंटरनल पब्लिक्स कोण आहेत? नाही ना. इंटरनल पब्लिक्स म्हणजे अशी कोण लोक आहेत की ज्यांच्यासाठी पी आर काम करतं. एक्झॅक्टली, कंपनीतले एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट. येस सिट अप करेक्ट. येस तुमचं की पुढचं म्हणजे आपण जनरल पब्लिक्स वर चाललोय. गुड, ओके. सो इन अ वे तू एक्झाम्पल काय देऊ शकतोस जनरल पब्लिक्स? एक्झॅक्टली, सोसायटीतले मेंबर, रस्त्यावर येणारे जाणारे लोक, नॉर्मल आपण सगळे लोक हे कुठल्या कॅटेगरी अंडर येतो? जनरल पब्लिक. बरं, व्हेरी गुड. सो तुम्हाला ऐका ऐका ऐका, दोन कॅटेगरी. आणखीन काही सांगायचं आहे एनीबडी फ्रॉम एल्स? आता तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला काही सांगायचं असेल. बस बस, व्हेरी गुड. आणखीन काही सांगायचं तुम्हाला याबद्दल? सो दोन कॅटेगरीज आपण बघितल्या, इंटरनल पब्लिक्स आणि जनरल पब्लिक्स. जनरल पब्लिक्स म्हणजे आपण सगळे कॉमन पीपल, राईट? येस. थर्ड कॅटेगरी लोकल कम्युनिटी पॉलिटी सॉरी पब्लिक्स. हा सो लोकल पब्लिक म्हणजे थोडक्यात ज्याच्या थ्रू स्मॉल बिझनेस रेसिडेंट नेबरहूड यांच्यापर्यंत जर माहिती पोहोचवायची असेल, उदाहरणार्थ आपल्या मंडळात गणपती उत्सव आहे किंवा रेकॉर्ड डान्स स्पर्धा असं असेल तर ते तिथल्या तिथल्या लोकांना जी पब्लिसिटी केली जाते ते त्याच्यासाठी लोकल कम्युनिटी पब्लिक वापरला. व्हेरी गुड. बरोबर. आणखीन तुम्हाला काही सांगायचं तुमच्या की कुणाला? ओके, सो एनकरेजमेंट ऑफ स्मॉल बिझनेस to become the bigger, right? Yes. पुढचा मुद्दा citizen action public. Okay. So in a way जिसमें citizens की participation बढ़ाया जाए, ऐसे लिए जो publicity जो बनाई जाती है उसे बोलते हैं general action public, right? Very good. आणखी काही सांग. सिटीजन ऍक्शन पब्लिक, सॉरी सॉरी, एनीबडी एल्स? आणखीन कुणाला काही सांगायचंय? सांगायचंय काही? ओके, पुढे चला. पुढचं मीडिया पब्लिक्स. व्हेरी गुड. आता आपण येस व्हेरी गुड.
आतापर्यंत आपण जे जे काही थ्रू आउट पाहिलेलं पब्लिसिटी आहे ही जास्तीत जास्त मीडिया पब्लिक याच्या थ्रू झालेली आहे. इन अ वे आपण काय बघतो, न्यूज बघतो, आपण बघतो टीव्ही वरती होणारे शोज, म्हणजे लाईक कपिल शर्मा शो, चला हवा येऊ द्या, की ज्याच्यात लोक येतात त्यांच्या फिल्मचं प्रमोशन करतात. जर बिझनेस असेल तर बिझनेस तर जनरली बिझनेस चॅनेल्सवर असतं, किंवा स्टार्टअप रिलेटेड असतील तर त्याच्या काही मुलाखती असतात, इंटरव्ह्यूज असतात. देन आपण सोशल मीडियातून बघतो बातम्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येस, इंस्टाग्राम, फेसबुक वरती असणाऱ्या पोस्ट किंवा ट्विटरवर असणारे ट्विट्स याच्या माध्यमातून. ओके, येस, नेक्स्ट वन, गव्हर्नमेंट पब्लिक. व्हेरी गुड, करेक्ट आहे. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजेस असतात, इन अ वे वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट असतात, आणि रूल्स मध्ये बाउंड राहून, म्हणजे रूल्स मध्येच राहून त्यांना त्यांच्या कुठच्याही ऍक्टिव्हिटीची पब्लिसिटी करता येते. तुम्हाला माहितीये वेगवेगळ्या योजना, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना सारख्या योजना, आणि त्याच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट मध्ये त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा जे काही असतं त्याची पब्लिसिटी त्यांना इंटरनली करता येते. ओके, सो तुम्हाला पब्लिक्स ऑफ पीआर किंवा पब्लिक रिलेशन समजले. पहिला कोण होतं? इंटरनल पब्लिक्स. दुसरं? तिसरं? चौथं? पाचवं? आणि सहावं? गव्हर्नमेंट पब्लिक. सो याचा नंतरचा जो पार्ट आहे तो फंक्शन्स ऑफ पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, म्हणजे ऍक्च्युली जे पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट हँडल करतात त्यांची काय काय फंक्शन्स असतात. ओके, इट्स अ ह्यूज क्वेश्चन, याच्यावर अख्खा 10 मार्काचा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट. ओके, सो या प्रकारात मोठा फंक्शन कोणकोणती फंक्शन्स आहेत, तर पहिलं रिलेशनशिप विथ शेअर होल्डर्स. मला सांगा की शेअर होल्डर्स हे कोण असतात? कंपनीचे ओनर्स, मालक, बरोबर. मालकांबरोबर चांगला रिलेशन पाहिजेत ना, म्हणजे थोडक्यात पीआर टीमचं सगळ्यात महत्वाचं काम असतं की शेअर होल्डर्सना समजावणं आपण प्रॉफिट करतो, तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. डोंट वरी, सगळं एकदम भारी चाललंय. अगदी खराबातली खराब जरी कंपनी चालत असते तरी सुद्धा त्यांनी काय करणं अपेक्षित असतं, मला या वर्षी कधी 100% मिळणार हे समोरच्याला सांगणं आणि मजेचा भाग सोडून द्यायचा. पण जास्तीत जास्त खरी इन्फॉर्मेशन शेअर होल्डर्स पर्यंत पोहोचवणं आणि त्यातूनही त्यांच्याकडनं निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही याची काळजी घेणं, हे करण्याचं काम शेअर होल्डर्स, म्हणजे रिलेशनशिप विथ शेअर होल्डर असं करायला लागतं. देन देअर इज रिलेशन्स विथ डीलर अँड डिस्ट्रीब्युटर, दुसरा मुद्दा. काय? रिलेशन्स विथ डीलर अँड डिस्ट्रीब्युटर. मग डीलर आणि डिस्ट्रीब्युटर असं म्हटल्यावर तुमच्या मनात काय येतं किंवा तुम्हाला काय अंदाज येतो? करेक्ट, मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर रिटेल शॉप, म्हणजे आता आपले बाजारात जे दिसतात तर शॉप पर्यंत डायरेक्ट येतं का कंपनीतून? तर नाही. मधले जे लोक असतात त्यांना काय म्हटलं तर डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स, ते होलसेलर असतात, मिडलमॅन असतात. मग जर तुम्हाला असा विचार करा की कंपनीतल्या पीआर लोकांनी, म्हणजे पब्लिक रिलेशन हँडल करणाऱ्यांनी, हे डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सचे काही संबंध सेट चालेल? काहीतरी काम होईल का कंपनी एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिटला, एखादी समजा फ्रुटीची कंपनी, म्हणजे फ्रुटी बनवणारी जी कंपनी आहे, त्यांनी फ्रुटी बनवली जाते मॅन्युफॅक्चरिंग युनिटला. आता किती चांगलं वाटलं ना, कोणीतरी आपल्याला एक ग्लास फ्रुटी बनवली जाते मॅनेजिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिटला, पण ती माझं जो दुकान आहे त्या दुकानात विकायला येण्यापर्यंतच्या मधल्या चॅनेल मध्ये जर काही प्रॉपर पब्लिक रिलेशन मेंटेनन्स नाही केलं तर काम होईल का? नाही. त्यांच्यामध्ये कॉमन रिलेशन्स मेंटेन करणं, वेळ पडेल तेव्हा त्यांच्या मीटिंग येणं, त्यांना सांगणं की आता त्यांना कसा फायदा होईल पुढे, त्या सगळ्या गोष्टी कुणाला करायच्या असतात? पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट. ओके, सो तुम्हाला लक्षात येतं हे रिलेशनशिप विथ डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर्स काय येते. नेक्स्ट वन इज रिलेशन्स विथ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. कोणत्या कोणत्या असतात फायनान्शियल इन्स्टिट्यूशन? बँक्स आणि क्रेडिट एजन्सीज, ज्या सांगतात तुमच्या कंपनीची ऍक्च्युअली क्रेडिबिलिटी काय आहे, मार्केटमधली कंपनी काय, म्हणजे वर्थ काय, किंमत काय. किंवा इन्शुरन्स कंपनीज असतात, बरोबर, आणि
शेयर होल्डर्स आपले शेयर बाहेर विकणाऱ्या कंपनी असतात, ते ब्रोकर्स असतात, ते असतात. सो ह्या सगळ्या ज्या कंपनीज असतात ते तुम्हाला फायनान्शियल बॅकअप देतात, फायनान्शियली स्ट्रॉंग बनवत असतात कंपनीला. थोडक्यात ते आपले कर्तव्य आहे. शेअर होल्डर्स पैसे गुंतवतील बरोबर, पण ते पैशाची सगळी ऍक्शन फ्लो बँका आणि इतर ह्या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून होत असतो. मग त्यांना खुश ठेवणं काम पण पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटचंच असतं. येत आहे तुमच्या लक्षात आहे? आतापर्यंत आपण तीन लोकांची कामं पाहिली बरोबर. पहिलं कोणतं होतं? पब्लिक रिलेशन्स विथ शेअर होल्डर. दुसरं येस रिलेशनशिप विथ डिस्ट्रीब्युटर अँड डीलर. आणि थर्ड काय आहे? फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. करेक्ट, आठवते बा. वा वा वा. ओके, देन द नेक्स्ट इज रिलेशनशिप विथ अदर बिझनेस ग्रुप. आता जनरली आपण अदर बिझनेस ग्रुप असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यात काय येतं? रायव्हल्स, शत्रू किंवा उलट काही लोक सपोर्टिव्ह पण असतात. समजा पेन बनवणारी कंपनी आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की पेन रिफिल टोपण आणि ते वर्क जे असतं ते सगळं एकाच कंपनीत बनतं? नॉट नेसेसरिली. कदाचित पेनची बॉडी बनत असेल एका कंपनीत पण त्यातली रिफिल दुसऱ्यात बनत असेल. मग ती रिफिल बनवणारी कंपनी म्हणजे रायव्हल आहे का? तो आमचा बिझनेस ग्रुप नाहीये, पण मग ती रायव्हल झाली का कंपनी? नाही. म्हणजे मला त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायला आहेत ना. इव्हन रायव्हल असतील तरी तिथे जाऊन एकदम तलवारी करून असं चालतच नाही. त्यांच्याशी चांगलेच संबंध ठेवायला लागतात. प्लस अगदी जरी युद्ध व्हायची वेळ आली कंपन्यांमध्ये तरी ते लीगल युद्ध खेळावं लागतं बरोबर. मग ते मोठे मोठे लॉयर आणि मग ते कड्यात सूट बूट. मला तुमच्या की कोणी जर सूट्स नावाची सिरीज कधी बघायला घेतली असेल किंवा बघितली असेल, छान सिरीज आहे. काही काही चांगल्या सिरीज बघाव्यात माणसांनी आपल्या. सो त्याच्यात त्यांनी दाखवलंय कॉर्पोरेट लॉयर हे का एवढे महत्वाचे असतात आणि त्यांना का एवढा पगार मिळतो. तुम्हाला माहितीये ना कॉर्पोरेट लॉयर ही एक वेगळ्या प्रकारची लॉयर स्ट्रीम आहे आणि त्यांच्यात जनरली खूपदा केसेस कोर्टात जात नाही, तर त्या काय होतात? सेटल होतात बाहेर. पण ती सेटलमेंट का कशावर आणि त्याच्यावर कोणाचा अप्पर हँड पाहिजे, मी सांगितलेल्या टर्म्स दुसऱ्याने का मान्य केल्या पाहिजे? कारण दोन्ही पार्टीजना असंच वाटणार ना माझ्या टर्म्स मान्य आल्या पाहिजे. मग हे का खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते. कधीतरी हे असं जरा बाहेरचं टुई 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 करण्याऐवजी आणि स्क्रोलिंग करण्याऐवजी असं बघितलं तरी चालेल. बघा त्या समजा एका सिरियलचा एपिसोड, एक एपिसोड हा समजा 45 मिनिटाचा असा आपण पकडू आणि तुम्ही स्क्रोलिंग करायला लागल्यावर किती वेळ बसता? ऑनेस्टली सांगा, असं असं 2-3 तास सहज जातात. निघून असं आपण बघतो 2:30 वाजले आणि अचानक आपल्याला लक्ष 3:30 काय करतोय? फक्त वर 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 किंवा असं थोडक्यात कधीतरी. मग तेवढ्या वेळात साधारण तो एक एपिसोड तरी बघून होतो. त्याचे बरेच फायदे असतात. आपल्याला बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळतं. दुसरी गोष्ट थोडी ना इंग्लिश चांगला ऐकायला येतं कानावर. स्क्रोलिंग मध्ये एकदम भारी इंग्लिश असतं. म्हणजे बापरे स्क्रोलिंग करा पण असं एकदम बंबईया स्टाईल मध्ये काय काय चाललेलं असतं अशा मध्ये. सो निदान आपण काहीतरी चांगलं अचीव करू शकत असतो तर एखादा चांगला एपिसोड. मी काही तुम्हाला न्यूज बघा म्हणतच नाहीये. ओके, सो रिलेशन्स विथ बिझनेस ग्रुप्स पण महत्वाच्या असतात. त्या मेंटेन करणं आणि मुख्य म्हणजे त्या कमी न होऊ देणं. प्रत्येक वेळी असं असतं की रिलेशन तर छान मेंटेन करायचे. तुम्ही तुमच्या बाबांबरोबर नेहमीच सगळेजण छान असता, पण तुम्ही असं कधी असतं का समजा बाबा असं तुमचे चौकात उभे काहीतरी कामासाठी, तुम्ही बाजारात की असता नाक्यावर आहात, तर तुम्ही तुमच्या बाबांना अगदी घरात अरे तू रे छान अरे बाबा काय म्हणतोस रे किंवा असं किंवा अहो बाबा काही म्हणत असा, पण तुम्ही तिथे एक काय चाललंय इकडे असं वगैरे कधी म्हटलंच ऐकलंय का? म्हणाल का तुम्हाला घरी जायचंय की नाही? हा बरोबर ना. म्हणजे तुम्ही काही झालं तरी त्या रिलेशनचा मान ठेवता की नाही? का ठेवता? कारण ते बाबा आहे. तुम्हाला कधी वाटलं नाही आतापर्यंत की मी असं करावं? कारण तशा प्रकारचं रिलेशन त्यांच्याकडनंच मेंटेन झालंय बरोबर ना. समजा बाबा जसं एकदम काहीतरी वागायला लागले मित्रासारखं, तर तुम्ही म्हणाल ना अरे तिकडे काय करे इकडे नाही असं वगैरे म्हणाल. पण इथं बाबा असलं की कसं आपण तिकडे जाणार? आपण तिकडे उभं राहूया का किंवा असं काहीतरी विचारणार बरोबर ना. सो या साध्या गोष्टी आहेत की बिझनेसमध्ये सुद्धा अशा प्रकारची की कुणावर डॉमिनन्स ठेवायचा, कुणावर आपलं प्रेशर असलं पाहिजे नेहमी, या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं हे पी आर टीमचं काम असतं. ओके, देन द कम्युनिटी रिलेशन. कम्युनिटी म्हणजे सोसायटी. बिझनेसला नेहमीच पार्ट आणि पार्सल ऑफ सोसायटी म्हटलं जातं. म्हणजे काय? जिथे जन्म घेतला तोच तिथेच राहणार. जिथे जन्म घेतला जिथे वाढला तिथेच. आपण सगळे ऍज अ ह्युमन बिईंग पार्ट अँड पार्सल ऑफ सोसायटी.
तसच बिजनेस कंपनीज की सुद्धा कशा असतात पार्ट आणि पार्सल ऑफ सोसायटी. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती असेल सध्या एक छान कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात CSR. माहिती का तुम्हाला CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे प्रत्येक कंपनी जी साधारण मला वाटतं 1000 crore टर्नओव्हर क्रॉस करते त्या कंपनीला त्यांचा टर्नओव्हरचा काही पर्सेंटेज हे कम्युनिटीसाठी द्यायला लागतात. म्हणजे तेवढा खर्च कम्युनिटीसाठी करायला लागतो वेगवेगळ्या माध्यमातून. तुम्ही काहीही करा पण कम्युनिटीसाठी काम करा. सो तुम्ही बघितलं असेल कितीतरी कंपन्यांची कधीतरी बघत चला ही अकाउंट पण म्हणजे इंस्टाग्रामवर किंवा ट्विटरवर किंवा फेसबुकवर कंपन्यांनी काही शाळांना पुस्तकं वाटली असतात किंवा तुमची कोणती कंपनी आहे की शिक्षा भी म्हणजे त्यांचा ब्रँड वापरला की शिक्षण दिलं जातं अनुपम केअर जाहिरात करायचे त्याची बरोबर ना. सर्फ एक्सेलचा ब्रँड आहे तोच एक हा की असं कुठला तरी की आठवेल मला इन अ वे मी ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीच्या 3 प्रकारचे CSR ऍक्टिव्हिटी असायच्या. एक असायची की सगळ्या प्रकारच्या कम्युनिटीजना एकत्र घेऊन पुढे जाण्याची. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं मध्यंतरी LGBTQ कम्युनिटी नंतर काही ज्या स्त्रिया ज्या मागे पडलेल्या असतात त्या सगळ्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएट करून देणं या सगळ्या बाबत. दुसरी होती की ज्यांना शिक्षण मिळत नाहीये त्यांच्यासाठी शिक्षणासाठी काही शाळांमध्ये काम करणारे एम्प्लॉईज जायचे आणि तिथे काही टाइम स्पेंड करायचे. आणि तिसरी ऍक्टिव्हिटी होती की ऑर्फनेज मध्ये जाऊन तिथल्या लोकांबरोबर टाइम स्पेंड करणं त्यांना काही मदत हवी काय बघ. सो या प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या दाखवतात की तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही कशी कम्युनिटी बरोबर रिलेशन मेंटेन करता. आणि मी समजा सिक्रेट मध्ये रिलेशन मेंटेन केली तर त्याचा काही उपयोग आहे का कंपनीसाठी? नाही. पण कंपनीची पब्लिसिटीही छान झाली पाहिजे, लॉयल्टीही वाढली पाहिजे लोकांची आणि त्याबरोबर या ऍक्टिव्हिटीही झाल्या पाहिजे. आणि म्हणून PR टीमला इथे खूप मोठ्या प्रमाणावर कम्युनिटी रिलेशन्स मेंटेन करण्याचं काम करायला लागतं. ओके, इथपर्यंत समजतंय? हळूहळू डोक्यावरून जायला लागलंय. ओके, पण तरी मी काय नाही करू शकत, मी थोडंसं पुढे शिकवणार आहे तुम्हाला. ओके, फक्त शेवटचा पॉईंट अँड देन वी आर डन. ओके, देन देर आर सगळ्यात शेवटचा त्याला म्हणतात ना लास्ट बट नॉट लिस्ट वाला तसा पॉईंट कन्झ्युमर रिलेशन्स. मला सांगा कंपनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते? प्रॉफिट. हा, फक्त प्रॉफिट पाहिजे, पैसा पाहिजे, बरोबर ना. सो प्रॉफिट आणि रेव्हेन्यू मिळवण्यासाठी कोण जबाबदार ठरत? कस्टमर. ते जर नसतील तर काही कोणी अर्थात त्या वस्तू बनवल्या गेल्या पाहिजेत वगैरे काय काय असूच शकतं. पण मेन जर कन्झ्युमरने घेतलंच नाही काही तर काय कंपनी चालेल? नाही. म्हणजे कन्झ्युमरशी म्हणून त्याला ना एक अशी संज्ञा होती की जी आपल्याकडे म्हटली जाते ग्राहक देवो भव. म्हणजे काय? कन्झ्युमर इज गॉड. त्याला जसं पाहिजे तसं चांगलं ट्रीट करा. आपल्याकडे तसं होत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं खूपदा असं तुम्ही दुकानात जाता हे टिपिकली पुण्याचं वर्णन करायला लोक वापरतात. पण खूप छान दुकानात तुम्ही जर गेला तर असं तुम्ही म्हणला की दादा किंवा काय असं आहे तुम्ही किती रिप्लाय. मग तुम्ही म्हणला नाही दादा जरा ते पेन हवं होतं. कुठलं पेन? पैसे दे रे मी थोडं फ्री घेऊन येतो असं. सो हा जो एक ऍटिट्यूड आहे तसा ठेवून चालत नाही. कन्झ्युमरशी डील करताना खूप फ्रेंडली ऍटिट्यूड असायला लागतो. त्यांना हवी असलेली माहिती पुरवणं, त्यांच्यात तो ट्रस्ट बिल्ड करणं. समजा असा विचार करा की आपली कंपनी मशीन्स बनवते, एक एक मशीन 3-3 लाखाचा आहे. मग मला सांगा कुणी जर तुमच्या मशीनला 3 लाख रुपये देत असेल तर त्याला असं करून चालेल काय काय हवेत असं चालेल? नाही ना. त्याला 3 लाख रुपये त्याने आपल्या त्या मशीनमध्ये इन्व्हेस्ट करावे ते घ्यावं म्हणून किती कन्व्हिन्सिंग पाहिजे. तुम्ही मोबाईलच्या दुकानात कधी गेलाय? त्याला किती सांगायला लागतं की ह्या मोबाईल मध्ये बघा 4 GB रॅम 128 GB इंटरनल तुम्ही थोड्या वेळी मॉल्स मध्ये जनरली तुम्ही जर बघितलं असेल तर ते लोक असतात ना जे पॅम्पलेट घेऊन फिरतात आणि ते तुम्हाला सांगतात की हे हे बघा ही स्कीम चांगली आहे. सो अशा प्रकारे कन्झ्युमर रिलेशन मेंटेन करणं हे अत्यंत सगळ्यात महत्वाचं काम असतं जे कोणत्या डिपार्टमेंटचं असतं? पर्सनल रिलेशनशिप किंवा पर्सनल रिलेशन डिपार्टमेंट. पुन्हा एकदा फक्त थोडीशी रिव्हिजन करूया. कुणाकुणाची रिलेशन्स आपण बघितली फंक्शन्समध्ये. क्वेश्चन होता एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट आणि त्यातलं पहिलं होतं
रिलेशनशिप विथ शेयर होल्डर्स, देन रिलेशनशिप विथ डीलर्स एंड डिस्ट्रीब्यूटर्स, मग रिलेशन्स विथ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, देन रिलेशन्स विथ अदर बिझनेस ग्रुप, देन कम्युनिटी रिलेशन्स आणि मग कन्झ्युमर रिलेशन. आता याच्या नंतरचा जो पार्ट आहे तो आपण डेफिनेटली नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. फक्त मला तुम्ही हे सगळे क्वेश्चन कुठेतरी अभ्यास करताय एवढं लक्षात ठेवा, कारण हे सगळे प्रश्न तुमच्या कुठच्या कधी पेपरात किंवा तुमच्या परीक्षेला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो ऑन दॅट नोट आता आपण इथेच थांबूया आणि उद्याला भेटूया. वा.